राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत आज अधिवेशनामध्ये ठराव मांडला जाणार आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय होईपर्यंत राज्यातल्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत राज्य सरकार आज विधिमंडळात ठराव मांडणार आहे. यासाठी थोड्याच वेळामध्ये सर्वपक्षीय बैठक सुद्धा होती. एम्पेरिकल डेटा उपलब्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण सुरू ठेवायला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये असंतोष आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूरसह 15 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांची निवडणूक आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक पार पडली तर महाविकास आघाडी सरकारविरोधात ओबीसींचा रोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या सर्व निवडणुका पुढे ढकलण्यासाठी म्हणून याबाबतचा ठराव आज विधिमंडळात मांडला जाणार आहे. असे की ओबीसी शिवाय निवडणुका घेऊ नयेत अशा प्रकारचा एकमुखी ठराव मध्य प्रदेश विधानसभेने सुद्धा केला आहे आणि तशाच प्रकारचा ठराव आपण सुद्धा विधानसभेमध्ये विधानमंडळामध्ये करणार आहोत. विरोधी पक्ष, सरकारी पक्ष एकत्रितपणे तो एक मताने निर्णय घेतील की ओबीसीशिवाय निवडणुका घेऊ नये आणि तशा प्रकारे इलेक्शन कमिशनला कळवण्यात यावे. केंद्र सरकार आता मिक्स वॅक्सिन बूस्टर डोस देण्यावर विचार करते. लवकरच अभ्यास करून याबाबत निष्कर्ष काढला जाईल. यामुळे ज्यांनी कोविशिल्डचे पहिले दोन डोस घेतलेत ते कोवॅक्सिनसाठी पात्र ठरू शकतात आणि ज्यांनी कोवॅक्सिनचे डोस घेतलेत ते कोविशिल्डसाठी पात्र ठरू शकतात. विरारमध्ये लग्न समारंभामध्ये मनपानं कारवाई केली आहे. गुरुकृपा हॉलमध्ये रविवारी लग्न सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी 100+ अधिक नागरिक एकत्र आले होते. या लग्न सोहळ्यात ना सोशल डिस्टन्सिंग पाळलं ना मास्कचा वापर केला, त्यामुळे हॉल मालकाला मनपानं 50,000 दंड ठोठावला. राज्यामध्ये रविवारी ओमायक्रॉनचे 31 रुग्ण आढळलेत तर कोरोनाचे 1648 रुग्ण वाढलेत. यापैकी एकट्या मुंबईमध्ये तब्बल 922 रुग्ण वाढलेत. मुंबईत गेल्या 12 दिवसांमध्ये रुग्णसंख्या चौपट झाली आहे. राज्यामध्ये आता ओमायक्रॉनचे 141 रुग्ण आहेत. मुंबईत 26 जानेवारीपर्यंत 100% लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट पालिकेनं ठेवलंय. बीएमसीनं 92 लाख नागरिकांना पहिली मात्रा देण्याचं उद्दिष्ट नोव्हेंबर महिन्यातच पूर्ण केलंय. मात्र दुसऱ्या डोसबाबत अद्याप हे लक्ष पूर्ण झालेलं नाही. सह्याद्रीची उंची म्हणजे